रेशीम उद्योग करण्यासाठी आपण जे काही शेड उभा करतो, तर इथे एक शेतकरी आहे ज्यांनी काय केलेलं आहे की आपला जो त्यांचं घर बांधायचं नियोजन आहे, पण त्याच्यातच त्यांनी काय केलं रेशीम उद्योग जे आहे ती उभारणी इथे केलेली आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण ओटा वगैरे हे केला आणि अशा पद्धतीने हे सगळं जे आहे तर ते हे रेशीम उद्योगासाठी लागणारं साहित्य चंद्रिका आणि त्याची जी काही ह्याच्यात आळ्या आपण टाकतो, तर हे स्टँड वगैरे आणि अशा पद्धतीने हे उज्जी माशी जी आहे त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अशा पद्धतीने ही सगळी जाळी लावलेली पूर्णपणे अशा पद्धतीने हे पॅकिंग आणि हे असं उभं केलेलं आहे. समजा कधी कधी काय आहे की रेशीम उद्योगामध्ये पण फार काही सक्सेस कधी कधी शेतकऱ्यांना भेटत नाही, म्हणजे जमीन जी आहे ह्याच्यात कुठल्या प्रकारचे वेगळे केमिकल असतील आणि त्याच्यामुळं किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या कीटकनाशकाचा वापर जमिनीतून झाला असेल, जसं क्लोरेंट्रिप्रोल आहे, मग ते सतत त्याचा रेसिड्यू ह्या पिकामध्ये येतो, त्याच्यामुळं सुद्धा काही काही लोकांना रेशीम मोडावं लागलेलं आहे. असं जर काही घोटाळा झाला तर त्या शेडचा फायदा होत नाही, मग एवढे मोठे इन्व्हेस्टमेंट. तर अशा पद्धतीनं सुद्धा एक आपण हे करू शकतो आणि त्याचा दुहेरी वापर नंतर समजा जर ते फेल गेलं तर करू शकतो आपण.